दक्षिण गोव्याच्या कॅव्हलिसिम समुद्र किनाऱ्यावरील ही नक्षी आहे. दुपारी 3 सुमारास मी समुद्र किनाऱ्यावर आलो तेव्हा इथे लाल वावटा प्रकट झाला, म्हणजे या रेषेच्या बाहेर कुणाला समुद्रावरून जाऊ दिले जात. परंतु तरी देखील काही तरुण समुद्र स्नानाचा आनंद घेत. दुपारच्या वेळी या समुद्र किनाऱ्यावर फारच कमी पर्यटक होते. लाल वावटा लागला होता. स्वच्छ सुंदर रमणीय असा हा कॅव्हलिसिम समुद्र किनारा असल्यानं मी निघालो समुद्राकडे. समुद्राचा भणाण वारा, वातावरण सुद्धा आल्हाददायक. समुद्राच्या लाटांची गाज ऐकू येत होती. वाळूमध्ये अनेकांची पावलं उमटलेली दिसत होती. फेसाळणारा समुद्र किनाऱ्यावर येऊ पाहत होता. किनाऱ्यावरची हिरवी गर्द झाडी वातावरणात एक वेगळी जान आणत होती. आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांची पुंजके स्वागताला हजर होते. समुद्राची गाज ऐकत भणाण वारा अंगावर घेत मी हळूहळू पुढे निघालो. दूरवर एक बोट किनाऱ्यावर आणून ठेवली होती. काही तरुण दंगामस्ती करत सेल्फीच्या मूडमध्ये रमले होते. एक तरुण समुद्राच्या लाटाशी खेळत होता. दुपारच्या सूर्यप्रकाशात लकाकणारं समुद्राचं पाणी मनाला भुरळ घालत होत. भरती रेषेच्या अलीकडल्या फडफडत्या लाल बावट्यावरच्या कावळ्यालाही समुद्राची भुरळ पडली होती. हळूहळू मी किनाऱ्यावरच्या बोटीजवळ आलो. अँथनी नावाच्या या बोटीवरचा झेंडा फडफड करत समुद्र स्वारी करण्यासाठी सूचित करत होता. त्याचवेळी समुद्र सुद्धा पुढं पुढं सरकत होता. हे दृश्य खूपच रोमांचकारी होतं. समुद्रात दूरवर एक बोट नांगरण्यात आली होती. किनाऱ्यावरच्या या पाऊलखुणा कोणीतरी येऊन गेल्याचं कथन करत होत्या. बरं का मित्रांनो, समुद्रातल्या बारीक बारीक लाल खेकड्यांनी वाळू ही नक्षी उमटवली होती. एक बेळ आणि त्या सभोवताल बारीक वाळूच्या गोळ्यांच्या या नक्षीनं माझं मन मोहून गेलं. अगदी आजूबाजूला चोहीकडे वाळूवर नक्षीच नक्षी उमटली होती. येणाऱ्या लाटेबरोबर या नक्षी सुद्धा अल्पकाळातच समुद्राशी एकरूप होतील, नष्ट होतील. पण समुद्रावरचे छोटे जीव ही नक्षी निर्माण करण्याचं थांबवणार नाहीत. असंच आपल्या जीवनाचं देखील आहे. कितीही संकट येऊत पण थांबता कामा नये, असं तर नाही ना हे छोटे समुद्री जीव सूचित करत असावेत असं मला त्या क्षणी वाटून गेलं. कितीही प्रयत्न केला तरी मानवाला अशी नक्षी साकारता येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं. पुढे निघालो, परतीच्या वाटेला लागलो. समुद्रानं जणू माझ्या वाटेवर शिंपले पेरले होते. समुद्र किनाऱ्यावरचे हे बारकावे टिपायला भणाणणाऱ्या वाऱ्यासोबत अशी एखादी सफर केली तर नक्कीच तुमचंही जीवन आनंदानं भरून जाईल. व्हिडिओ आवडल्यास मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.